सब जस्ट एग्री, हा सब जस्ट एग्री। तर दोन्ही सापांना आपण इथे रिलीज करतोय, तर दोन्ही सापांना आपण इथे रिलीज करतो। तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सर्पमित्र गोपाल पाटील। मित्रांनो, आज सकाळी आमचे मित्र पातूरचे उदय भाऊ आरामकर यांनी या दोन्ही सापांना रेस्क्यू केलं होतं मित्रांनो, आणि मला कॉल केला। बरेच दिवस झाले, 4 ते 5 वर्ष झाले मी आजगर साप रेस्क्यू केला नव्हता आणि हँडलही केला नव्हता, पण आता त्यांनी सांगितलं की गोपाल भाऊ लवकर या, आपल्याला फॉरेस्ट एरियामध्ये, आलेगाव फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला दोन्ही आजगर साप रिलीज करायचं आहे, तर तुम्ही लवकर या। तर आम्ही मित्रांनो इथं आलो आणि यांच्या सहकार्याने हे दोन्ही सापांना आपण इथं रिलीज करू मित्रांनो। मित्रांनो, आजगर साप हा रसल्स वायपर म्हणजे घोण सापासारखा शिट्टी मारते। तर याचा आवाज तुम्ही पाहू शकता मित्रांनो, घोण सापासारखा आवाज करतो, घोण सापासारखा आवाज करतो म्हणजेच हा ॲग्रेसिव्ह होत चाललेला आहे मित्रांनो। आणि या दोन्ही आजगर सापाला आपण इथं रिलीज करू मित्रांनो। तर यांचे मनापासून आभारी आहे मित्रांनो की या हँडल करण्यात आलं। मित्रांनो, याचं सर्व श्रेय आमचे उदय भाऊ हरमकर यांना, आमचे जीवलग मित्र आहेत मित्रांनो। पातूरमध्ये हे सलग कमीत कमी 10 वर्ष झाले सापांना रेस्क्यूचं काम करतात मित्रांनो। कोणतेही वन्यजीव हे रेस्क्यू करतात आणि त्यांच्या फॉरेस्ट एरियामध्ये त्यांना रिलीज करतात मित्रांनो। तर मीडियम साईजचे दोन आजगर साप आम्ही इथं रिलीज करतो मित्रांनो। हां, या या शुभम भाऊ इकडे इकडे। तर दोन्ही सापांना आपण इथं रिलीज करतो आहे इकडे। आपल्यापासून त्यांना धोका वाटत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तो दोन्ही साप जागेवर घेतं। ज्यावेळेस आपण इथून चालले जाऊ, दोन्ही साप त्यांच्या पर्यावरणमधील मित्रांनो चालले जातील। हा साप आपण इथं रिलीज करू मित्रांनो। हा साप जास्त ॲग्रेसिव्ह आहे मित्रांनो, इथं आपण त्याला रिलीज करू। खूप चांगल्या प्रकारे त्याच्या पर्यावरणमध्ये गेलेलं आहे मित्रांनो। इकून या अनिल भाऊ तुम्ही। तर उदय भाऊ हरमकर यांचं मनापासून आभारी आहे मित्रांनो, यांच्यामुळे आपल्याला आजगर सापाचा रिलीज करण्यात आला।